नमस्कार मैत्रिणींनो, संध्याज मराठी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रातील पारंपरिक डिश वड्याचं पाणी. चला तर बनवूया. तर वड्याचं पाणी बनवण्यासाठी मी हे मसाला तयार केलेला आहे. या मसाल्यामध्ये मी घातलेला आहे खडा मसाला, 10 रुपयाला हा पॅकेट येतो. आणि वड्याचा पाण्याचा रसा घट्ट करण्यासाठी मी डाळ आणि तांदूळ तेलामध्ये व्यवस्थित भाजून तिला इथे बारीक केलेलं आहे. आणि मी घेतलेलं आहे आलं लसूण पेस्ट. या मसाल्यामध्ये मी टमाटर आणि कांदा घेतलेला आहे. टमाटर, कांदा, डाळ, तांदूळ आणि खडा मसाला इथे मी बारीक केलेला आहे. तर वडे बनवण्यासाठी मी 2-3 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहे. इथे डाळ घेतलेली आहे मी मुंगाची डाळ, थोडी उडदाची डाळ, चण्याची डाळ आणि लाखोरीची डाळ आणि मसूरची डाळ. तर ह्या डाळी मी स्वच्छ धुवून भिजत घातलेल्या आहे. आता मी यांना मिक्सीमधून बारीक करून घेणार आहे. तर वड्याची डाळ मी इथे बारीक केलेली आहे. यात मी थोडा कढीपत्ता घातलेला आहे, थोडी हळद, तिखट थोडं आणि मीठ चवीपुरतं. याला मी मिक्स करून घेत आहे व्यवस्थित. आणि आपल्याला यांचे वडे पाडून घ्यायचे आहेत. तर आपण याला व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण वडे तळून घेऊयात. तर मैत्रिणींनो, वड्याचं पाणी ही डिश महाराष्ट्रातील पारंपरिक डिश आहे. प्रत्येक सणाला महाराष्ट्रामध्ये वड्याचं पाणी केलं जातं. डाळीमुळे आपल्याला प्रोटीन मिळतं, तर ही पौष्टिकसुद्धा आहे. अशा प्रकारे आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत. तर वड्याच्या पाण्यासाठी जेव्हा आपण वडे तळतो तेव्हा त्यांना पूर्णपणे कुरकुरीत शिजवून घ्यायचे नसतात, कारण त्यांना आपण पाण्यात घालत असतो. तर पाण्यात सुद्धा ते व्यवस्थित मऊ असे असायला पाहिजे. इथे मी 4 लोकांसाठी वड्याचं पाणी बनवत आहे, म्हणून मी हे प्रमाण घेतलं. जर तुम्हाला जेवढ्या लोकांसाठी बनायचं असेल तेवढं तुम्ही डाळी मसाले बनवू शकता. अशा प्रकारे यांना याप्रमाणे शिजवून घ्यायचं आणि काढून घ्यायचं. तर वड्याचं पाणी बनवण्यासाठी मी इथे तेल गरम केलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. इथे मी जिरं मोहरी घालणार आहे, तेजपान घालणार आहे, बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे, कढीपत्ता घालणार आहे मी. आता मी इथे बारीक केलेला मसाला पेस्ट घालणार आहे. मसाला आपला शिजून तयार आहे. यात मी घालणार आहे आता 1/2 चमचा हळद. तिखट तुम्हाला लागेल तेवढं घालू शकता. मी इथे घातलेलं आहे 2 चमचे. इथे मी घालणार आहे आले लसूण पेस्ट 1.5 चम्मच. चवीनुसार मीठ. इथे मी घालणार आहे धने पावडर आणि बारीक चिरलेले टमाटर. या मसाल्याला आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे 5-10 मिनिट. तर हे मिश्रण शिजून तयार आहे मसाला. तर आपण यात आता पाणी घालून घेऊया. आपल्याला हवा तेवढा रसा घालून घ्यायचा इथे आणि गाढा जेवढा हवा तेवढा करायचा. हाय फ्लेमवर मी या रस्त्याला छान व्यवस्थित. इथे आपला रस्सा हाय फ्लेमवर उकडून तयार आहे. यात आपण आता वडे घालूया. वडे घातल्यानंतर यांना 5 मिनिटं उकडू द्यायचं आहे आणि नंतर आपली भाजी तयार.
अशा प्रकारे आपलं वड्याचं पाणी तयार आहे। मी इथे घालणार आहे थोडा गरम मसाला आणि थोडी कोथिंबीर बारीक चिरलेली। तर आपण याला आता सर्व करून घेऊया। अशा प्रकारे महाराष्ट्रीयन रेसिपी वड्याचं पाणी तयार आहे। तर तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। तर मैत्रिणींनो पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।